आपण आता पुढील प्रकार बघणार आहोत जिथे घातांक हा यम छेद यन या प्रकारची परिमेय संख्या असणार आहे तर इथे बघा आठचा वर्ग चौसष्ट होतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि चौसष्टचं घनमूळ चार होतं हे सुद्धा आपल्याला माहीत आहे बघा इथे आपण लिहिलं आहे चौसष्टचा घातांक एकशे तीन म्हणजे चौसष्टचे घनमूळ चौसष्टचे घनमूळ हे चार आहे मग चौसष्टचा हा आठचा वर्ग आहे हे सुद्धा आपल्याला माहित आहे मग आपण इथे लिहिलंय बघा चौसष्टच्या ऐवजी आपण आठचा वर्ग लिहिलाय बरोबर मग आठच्या वर्गाचा घनमूळ आठच्या वर्गाचे घनमूळ चार येते मग आपण याला काय लिहू शकतो आठच्या वर्गाचे घनमूळ अशा प्रकारे आपण हे दाखवू शकतो बघा चौसष्ट चे घनमूळ चार येते हे माहीत आहे चौसष्ट आपण आठच्या वर्गाच्या स्वरूपात लिहिला त्याच्या कंसाचे घनमूळ बरोबर चार म्हणजे इथे किंमत बदललेली नाही आपण फक्त स्वरूप बदललेलं आहे मग आपण याला कसं लिहू शकतो आठच्या वर्गाचे घनमूळ हा पहिला प्रकार झाला आता हा तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे आपण आता आणखी पुढचा प्रकार बघणार आहोत तर आता आपण पहिला प्रकार बघितला होता आता दुसरा प्रकार नीट लक्ष द्या आठचं घनमूळ दोन येतं तुम्हाला माहित आहे दोनचा तीन वेळा जर गुणाकार केला तर उत्तर आठ येतं मग आपण त्याचा बघा इथ जर दो आपण आता इकडे आठच्या घनमुळाचा वर्ग केला आठचा घनमूळ दोन येतं म्हणजेच दोनचा वर्ग केला तर उत्तर चार येणार आहे बघा ही दुसरा प्रकार आहे आपण यापूर्वी पहिला प्रकार बघितला होता हा दुसरा प्रकार आहे म्हणजेच आठच्या घनमुळाचा वर्ग हा सुद्धा चार येतो आपण यापूर्वी बघितलं होतं आजच्या वर्गाचे घनमूळ सुद्धा चार येते मग आपल्याला आता अगोदर दाखवलेलं आणि नंतर दाखवलेलं उदाहरण याची तुलना करायची आत्ताच आपण दोन्ही प्रकारे उदाहरणे लिहिली होती आपण हा घातंकाचा नियम इयत्ता सातवीमध्ये शिकलेलो आहोत तर इथे एचा यमवा घात कंसाचा घात असं जर असेल तर पाया तोच राहतो आणि घातंकाचा गुणाकार होतो हे आपण शिकलेलो आहोत या नियमाचा वापर जर इकडे केला तर याचं उत्तर येणार आहे आठ घातांक दोन गुणिले एकशे तीन इथे या दोन घातांकाचा गुणाकार होणार आहे आणि इकडे काय होणार आहे आठ घातांक एकशे तीन गुणिले दोन आणि आपण परिमेय संख्यांचा गुणाकार कसा करायचा हे शिकलेलो आहोत मग इथे येणार आहे आठचा दोनशे तीनवा घात आणि इकडे येणार आहे आठचा दोनशे तीनवा घात मग यावरून आपलं सिद्ध होत आहे की या दोन्ही प्रकारे जर उदाहरण आपण मांडलं तरी त्याचा अशा प्रकारे शेवट अशाच प्रकारे होणार आहे मग हे कसं वाचायचं हे या पुढच्या भागात आपण शिकणार आहोत इथे उदाहरण दिलेलं आहे सत्तावीसचा घातांक चार शेत पाच इथे चारशेत पाच ही परिमेय संख्या आहे मग परिमेय संख्या जर एखाद्या संख्येचा घातांक असेल तर तिचं वाचन कसं करायचं बघा इथे आपण दोन प्रकारे वाचन करू शकतो सत्तावीसच्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ हा पहिला प्रकार झाला वाचनाचा आणि दुसरा प्रकार आहे सत्तावीसच्या पाचव्या चा, मुळाचा चौथा घात अशा दोनही प्रकारे आपण याचं वाचन करू शकतो आणखी एक उदाहरण बघूया दुसरं उदाहरण आहे बघा इथे अठ्ठावीसच्या घनाचे पाचवे मूळ किंवा आणखी एका प्रकारे वाचन करू शकतो अठ्ठावीसच्या पाचव्या मुळाचा तिसरा घात अशा दोन्ही प्रकारे याचं वाचन करू शकतो परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचं उदाहरण विचारलं जाऊ शकतं